नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु यशामोल्या चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरी या नवीन घटकावर एक व्हिडिओ बनवत आहोत। पहा, या अगोदर आपण खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेत, ते तुम्ही पहा। आजचा सरासरी या चॅप्टर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे एमटीएस परीक्षा, नौदळी परीक्षा, स्कॉलरशिप असो किंवा एमपीएससी एमटीएससी परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। पहा, सरासरी म्हणजे काय? तर पहा, सरासरी का सूत्र लिहिले आहे। सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। सरासरी म्हणजे काय? तर एव्हरेज आपल्याला येते संख्या काढायचे। पहा, त्यासाठी तुम्हाला या सूत्राची खूप गरज पडते। पहिले क्वेश्चन दिला आहे, सात मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे। पहा, आता सूत्राचाच वापर करायचा आहे। सरासरी सूत्र आहे, सरासरी बरोबर काय? सर्व संख्यांची बेरीज। सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। पहा, काय सांगितले? सात मुलांच्या वयांची सरासरी, तर सरासरी इथे किती आहे? तर 13, म्हणजे इथे 13 येणार। आणि सात मुलांच्या वयांची म्हणजे एकूण संख्या किती आहे? 7। तर काय विचारलंय? तर सर्व मुलांच्या वयांची बेरीज किती? म्हणजे सर्व मुलांच्या वयांची बेरीज। पहा, सर्व मुलांच्या वयाची बेरीज करायची। आपल्याला माहितीये छेदस्थानचा अंक जर डाव्या साईडला आला तर तो नेहमी काय येतो? गुणाकारात येतो। म्हणजे ते काय होईल? 13 × 7 बरोबर सर्व मुलांच्या वयांची बेरीज। पहा, त्यानंतर ते गुणाकार करायचा आहे 23 × 91 बरोबर सर्व मुलांच्या वयाची बेरीज किती आली? तर 91 आहे। या सूत्राचा वापर करून आपल्याला या अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करता येईल। पहा, त्यानंतर दुसरा क्वेश्चन असा दिला आहे, सचिनने 6 सामन्यात अनुक्रमे 20, 49, 98, 28, 27 धावा काढले। पहा, सूत्राचा वापर करायचा आहे। उत्तरात देऊ सरासरी काढायची, त्यामुळे सरासरी बरोबर सरासरी। पहा, आणि सर्व संख्यांची बेरीज वरती सर्व संख्यांची बेरीज करावं लागेल। किती? 20, 49, 98, 98, 64 आणि 47। पहा, एकूण सामने सचिनने 6 सामने धावा काढल्या, म्हणजे एकूण संख्या किती असतील? तर 6। त्यानंतर ह्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे। बेरीज करूया 20, 49, 98, 28, 64, 47 संख्या आहेत का? आहे। पायांची बेरीज, बेरीज करू 30, 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
306/6 आपला भागाकार करायचा आहे, 6 × 7 = 7, 5 × 3 = 6, 6 म्हणजे सरासरी आलेली आहे 51. सरासरी आली 51. पा पुढचा क्वेश्चन घेऊ. जळगाव ते अकोला
अकोला अंतर आहे 325 किलोमीटर, 325 किलोमीटर। बस ने जळगावहून अकोला जाण्यासाठी, बसने जळगावहून अकोल्याला जाण्यासाठी 5 तास लागतात, जाण्यासाठी 5 तास लागतात, 5 तास लागतात। तर बसचा सरासरी वेग काढायचा आहे, बसचा सरासरी वेग पा, सूत्र काय आहे सरासरी जो वापरायचा आहे, सरासरी वेग फक्त नाव टाका सरासरी वेग पा। आपल्याला इथं सर्व संख्येची बेरीज, आता बेरीज म्हणजे ऐवजी काय घ्यायचंय, एकूण अंतर, एकूण अंतर आहे 325 भागिले एकूण संख्या म्हणजे किती तर घ्यायचंय 5 तास, यांचा भाग काय करायचा 325 भागिले 5 किती तो भाग का 5 × 5 = 30 5 × 5 = 25 उत्तर आले 65 65 म्हणजे सरासरी वेग झाला 65 असा। त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न घेऊया, चौथा प्रश्न आहे परीक्षा आहे, एका शाळेतील 8वी अच्या विद्यार्थ्यांची आठवड्यातील उपस्थिती, आता 8वी विद्यार्थ्यांची आठवड्यातील उपस्थिती पहा, सोमवारी 48 मनोप्रेजेंट होते, मंगळवारी होते 47 मनोप्रेजेंट, बुधवारी होते 43 मनोप्रेजेंट, गुरुवारी होते 49 मनोप्रेजेंट, त्यानंतर शुक्रवारी 48 मनोप्रेजेंट आणि शनिवारी होते 47 मनोप्रेजेंट। तर इथे काय करायचंय, एका दिवसाची सरासरी उपस्थिती काढायची, म्हणजे शाळेतील एवढी उपस्थिती होती तर सरासरी उपस्थिती काढायची, सरासरी उपस्थिती। पण सरासरी उपस्थिती काढण्यासाठी काय करावं लागेल, दिलेल्या सर्व संख्येची बेरीज करायची, 48 + 47 + 43 + 49 + 48 + 47 छेदस्थानी किती येत, भाग 1 2 3 4 5 6 स्थानी भाग द्यायचा आहे, बेरीज किती होती तर 48 47 43 49 48 47 बेरीज करायची, बेरीज केली किती ती बेरीज पाहू, ठीक आहे आपण करू 7 × 7 = 14 14 त्यानं 14 × 8 = 22 22 × 3 = 25 आणि 25 × 9 = 34 आणि 34 × 8 = 42 42 राईट, 4 × 4 = 4 + 8 + 12 + 16 + 24 + 26 + 27 = 28 म्हणजे 282/6 करायचे, 6 × 8 = 28 आहे का, 6 × 6 = 12 + 24 = 24 + 4 = 42 म्हणजे सरासरी उपस्थिती किती तर 47। त्यानंतर असाच प्रकारचे क्वेश्चन दिले पुढे, पाचव्या नंबरचा पाचवा प्रश्न आहे, एका व्यक्तीने दूध संकलन केंद्रावर, पाचवा प्रश्न आहे, एका व्यक्तीने काय केलंय, दूध संकलन केंद्रावर प्रत्येक महिन्यात खालील प्रमाणे दूध जमा केले तर त्याने प्रत्येक महिन्याला सरासरी किती लिटर दूध जमा केले पा, जानेवारी महिन्यात दूध जमा केले होते 84 लिटर, फेब्रुवारी महिन्यात दूध जमा केले होते 81 लिटर,
मार्च महिन्यात 83, एप्रिल महिन्यात 87, मे महिन्यात 74 आणि जून महिन्यात 59 लिटर रोज जमा केले. पहा एक दोन केलं दोन डेरिव्हेटिव्ह आकडे आहेत. पहा 3 × 3 = 6 म्हणजे 6 महिन्याची सरासरी काढायची आपल्याला. काय करायचं, सरासरी दूध जमा करायचे. सरासरी बरोबर सर्व संख्येची बेरीज, बेरीज करूया 84+81+83+87+74+59 भागिले 6, तर बेरीज करूया. ठीक आहे, 9 × 4 = 13, 13 × 7 = 20, 20 × 3 = 23, 23 × 1 = 24, 24 × 4 = 28, 28 × 4 = 2. पा 8 × 8 = 16, 8 × 24 = 32, 8 घेऊन टाकलोय 33 = 34, 34 × 7 = 40, 41 × 5 = 46, 46 × 6 = 4, 468 / 6 बर 6 च्या पाढ्यात 46 कुठपर्यंत येत, 46 6 × 6 = 26, खाली किती राहिले 4, 48 × 6 = 1 आहे का, 48 म्हणजे किती उत्तर आले, सरासरी दूध किती जमा करायचे ते 78 लिटर. पुढील क्वेश्चन घेऊया. पुढील क्वेश्चन आहे पावसाळ्यात 4 महिन्यात अनुक्रमे, पाऊस पडतो मध्ये पाऊस असतो, पावसाळ्यात 4 महिन्यात अनुक्रमे किती पाऊस पडतोय, कोणते 4 महिने, 101.8 मिलीमीटर पडला, नंतर 192.3 मिलीमीटर, नंतर 170.3 मिलीमीटर आणि 132.4 मिलीमीटर पाऊस पडतोय, यांची बेरीज करायची. 4, 5, 7, 8, 9, 10, 18, 1, 2, 3, 4, 5, 6 7 × 3 = 10, 10 × 1 = 7, 1 × 5 टोटल बेरीज झाली का 596.8, किती बेरीज, ठीक आहे. आता किती भाग द्यायचे या संख्येला, सरासरी काढायची, सरासरी बरोबर सर्व संख्येची बेरीज झाली 596.8 / 4, 4 ने भाग द्यायचा, ठीक आहे. किती अंक देणार, 1 × 1 = 4, 4 खाली राहिले 1, 4 च्या पाढ्यात 19 आहे का, नाही, 4 × 16, 16, 4 × 16 = 16, 16 किती राहायचे 3 × 3, 4 × 9 = 36, पॉइंट ला फाईव्ह आणि 4 × 2 = 8, उत्तर आला 149.2 मिलीमीटर पाऊस पडला प्रत्येक महिन्या सरासरी. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन असा दिलाय, भाजी विक्रेत्याने भाजी विकून पुढील प्रमाणे नफा मिळवला तर त्याने प्रत्येक दिवशी सरासरी किती नफा मिळवला, हे करायचं आपल्याला, भाजी विक्रेत्याचा सरासरी नफा. क्वेश्चन रिपीट, भाजी विक्रेत्याने भाजी विकून पुढील प्रमाणे नफा मिळवला तर त्याने प्रत्येक दिवशी सरासरी किती नफा मिळवला. पहा सोमवारी त्याने नफा मिळवला होता, सोमवारी 81 रुपये नफा, मंगळवारी 77, त्यानंतर बुधवारी 52, त्यानंतर गुरुवारी 71, त्यानंतर शुक्रवारी 63 आणि शनिवारी 67, एवढा नफा कमवलाय. तर आपण विचारलं दिवसाचा सरासरी नफा किती, तर काय करायचं यामध्ये, सरासरी बरोबर काय सूत्र आहे, सर्व संख्यांची बेरीज. ठीक आहे, 81 + 77 + 52 + 71 + 63
सदुसष्ट प्लस सदुसष्ट भागिले किती वार येतो सहा वार सहाने वार द्यायचा बरं बेरीज करूया बेरीज करा साधन तीन दहा दहाने अकरा दोन तेरा सात तेरा सात वीस आणि वीसने एकवीस अच्छे दोन बारा सविधिक तेरा एक चौदा चौदह पांच एकोणीस एकोणीस सात सव्वीस सव्वीस आठ चौतीस चौतीस किती आले दोन किती झाले बाकी किती पाच सहा एक सहा 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 छत्तीस पुढे संख्या बेरीज बरोबर घेतली ना आपण पावर बेरीज केलाय का सहा सहा छत्तीस बेरीज राहील म्हणते रिपीट पा चारशे तीस
मधून 180 किलोमीटर मायनस करायचे, किती राहिले 250. पर पुढील प्रवास बसने 4 तासात संपवलाय, बसने किती तासात संपवला 4 ने, म्हणजे 250 भागिले किती 4, याला भाग द्या 24, 4 × 24 खाली किती राहिले 25 मधून 24 गेले 1, किती झाले 10 झाले. परत बाजू 4 × 4 = 4, 8 × 8 गेले तर राहिले 2, भाग होतो का नाही, शूटिंग पॉइंट 20 झाले, 4 × 4 = 20, म्हणजे बसचा सरासरी वेग आला 62.5 किलोमीटर. ओके, त्यानंतर पुढचा एक तोंडी प्रश्न दिला आहे, सरासरी दर्शक संख्या काढण्यासाठी दिलेल्या माहितीतील संख्यांच्या बेरजेला त्या माहितीतील संख्याच्या संख्येने काय करतात तर भागतात, एकूण संख्येने भागलंय. शेवटचा प्रश्न आहे 10व्या क्रमांकाचा, 15, 22, 20, 21, 17 यांची सरासरी किती, पाच बेरीज करू फक्त, 15, 22, 20, 21 आणि 17 यांची सरासरी किती, किती संख्या ना 5, 1, 2, 3, 4, 5 बेरीज करूया, 7 × 8, 8 × 2 = 10, 10 × 5 = 15, चला 1, 2, 4, 6, 8 आणि 1, 9 आणि एकूण संख्ये भाग देते 95/5 किती आलं 29, म्हणजे पहा यांची सरासरी किती आली तर 29. विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा तसेच पोलीस भरती सर्व परीक्षेसाठी चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते तुम्ही पहा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके.